हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या धर्मांबद्दल ऐकलेच असेल, पण तुम्ही कधी अब्राहमी धर्माबद्दल ऐकले का? या धर्माबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे अलझरचे प्रमुख इमाम अहमद अल तय्यब यांनी अब्राहमी धर्मावर जोरदार टीका केली आहे. यामुळे हा धर्म पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या वर्षभरापासून अरब देशामध्ये या धर्माबद्दल वैचारिक वाद सुरू आहे. जाणून घेऊयात अब्राहमी धर्माबद्दल आमच्या व्हिडिओमधून. इतर धर्मांप्रमाणे अब्राहमी धर्माच्या स्थापनेची अधिकृत घोषणा झालेली नसून या धर्माचे कोणी अनुयायी नाहीत. या धर्माचा कोणताही धार्मिक ग्रंथ नाही. या संकल्पनेद्वारे इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या तीन धर्मांमधील सामायिक मुद्द्यांना धरून मोहम्मद पैगंबर यांच्या नावाने धर्म तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तीन धर्मांमधल्या श्रद्धा आणि आस्थेसंदर्भात एकसारख्या गोष्टींना एकत्र करणं हा उद्देश आहे. आपापसातील मतभेदाच्या गोष्टींना महत्व न देता काम करणं हाही यामागचा हेतू आहे. मतभेदांचा विचार न करता माणसं आणि देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या विचाराने या धर्माचा प्रचार केला जातोय. साधारण वर्षभरापूर्वी या धर्मासंदर्भात पहिल्यांदा चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी धर्माच्या निमित्ताने वादही पाहायला मिळाला. इमाम यांनी आताच हा मुद्दा का मांडला हे समजून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी या धर्माबद्दल पहिल्यांदाच ऐकलं आणि तेही अल तय्यब यांच्याकडून. अल अझर शेख यांनी आपल्या बोलण्यादरम्यान अब्राहम धर्माच्या स्थापनेबाबत बोलताना राजकीय आयामाचा उल्लेख केला नाही. मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी हा धर्म म्हणजे धार्मिक आवरणातील राजकीय साद असं याचं वर्णन केलंय. इजिप्त मधील कॉप्टिक पादरी हे गोमेन भिक्षू नियामी यांचा यात समावेश आहे. अब्राहम धर्म म्हणजे शोषण आणि धोका यांच्या आडून केलेलं राजकीय आव्हान आहे. या धर्माला न मानणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक पातळीवर विविध धर्म एकत्र येणं चूक मानणारेही आहेत. ते याकडे राजकीय नाकेबंदी म्हणूनच पाहतात. अरब देशांमध्ये इस्रायल बरोबरचे संबंध पूर्ववत करणं आणि सौहार्द पूर्ण करणं हा उद्देश असल्याचं म्हणणं आहे. ज्या धर्माच्या स्थापनेबाबत बोललं जातंय त्याचा कोणताही रंग नाही, कोणताही गंध आणि स्वाद नाही. या धर्माच्या माध्यमातून आपापसातील वादविवाद आणि संघर्ष संपू असं अब्राहमी धर्माचा प्रसार करणारे सांगत आहेत. पण हा धर्म म्हणजे स्वेच्छेने धर्माचरण करण्याच्या स्वातंत्र्यावर आलेला घाला आहे. वेगवेगळ्या धर्मांना एकत्र करण्याचं आव्हान म्हणजे भोवताल समजून घेण्याच्या प्रक्रियेतला अडथळा आहे. सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणणं अशक्यप्राय आहे. अल तय्यब म्हणाले की दुसऱ्या धर्माचं अस्तित्व मानणं, त्याचा सन्मान करणं ही एक गोष्ट आहे आणि त्यांच्या श्रद्धा आपल्या मानणं ही दुसरी गोष्ट. अब्राहमी धर्मासंदर्भात अल तय्यब यांनी मांडलेल्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा आहे. यामध्ये अब्दुल्ला रुश्दी यांचाही समावेश आहे. अल तय्यब यांनी अब्राहमवादी विचारांना प्राथमिक स्थितीतच ठेचलंय. दुसरीकडे वादविवाद आणि संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्नशील अशा या धर्माबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही असंही काहींचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.